ये भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सब प्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 नवंबर 2024 रविवार, तुझे राज्य येतात। मॅथ्यू 4:10 वचन। आम्ही उत्सुकतेने देवाची राज्याची वाट पाहत आहे आणि आम्ही प्रार्थना करण्यास मदती आगोत। पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापित करणे होय आपल्या मालकाचे स्वतःचे राजे आगे आणि तो त्यावर राज्य करत राजे आणि राजांचे राजा म्हणून। जेव्हा प्रभू येशू पिलाता समोर उभा राहिला तेव्हा त्याने प्रभूला विचारले, तू यहुदियाची राजा आगीस काय? येशू त्याला म्हणाला, तू म्हणतोस तसे आगे। मॅथ्यू 27:11 त्याने धैर्याने कोशित केले आणि म्हणाला, माझे राज्य या जगाचे नाही। होय, त्यांचे राज्य एक आत्मिक राज्य आहे। येशू या पृथ्वीवर आला स्थापनेत राज्य 3 भाग आगे देवाचे राज्य। प्रथम ते आपल्या मते आत्मिक साम्राज्य आहे। प्रभू येशू म्हणाला, खात्रीने देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे। मॅथ्यू 12:28 होय, देवाचे राज्य प्रत्येक माणसामध्ये स्थापित केले पाहिजे। जेव्हा आपले राज्य आपल्यामध्ये स्थापित केले जाते तेव्हा अशुद्ध आत्मा किंवा सैतान नाही। यूएसवर ENG दया आम्हाला सरेंडर प्रभूच्या हातात आपले जीवन म्हणून तो करू शकतो। आपल्या जीवनावर राज्य करणे आणि राज्य करणे, जेव्हा माणूस त्यांची पापाची पूर्तीता करतो आणि येतो यूएन क्रॉसकडे, त्याला दुष्ट सैतान आणि अंधाराची सतेवरून मुक्त केले जाते आणि नवीन प्रवेश करते आत्मिक साम्राज्य देव पिता आणि त्यांची पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलण्यास। देवाचे राज्य एक साप्तिक राज्य आहे। पृथ्वीवरील 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य, ते राज्य या असले सगळं बिघडलेले परिपूर्ण शांती आणि आनंद आणि भ्रष्टाचार नाही, अन्याय नाही किंवा कोण प्रभू येशू जेव्हा परत येईल तेव्हा तो राज्य स्थापित करेल। पवित्र शास्त्र म्हणते, आणि त्यांची राजाची अंत होणार नाही। मग 7वा देवदूताने ऐकले आणि आकाश मोठ्याने ओरडून म्हणू लागले, या जगाचे राजे आपले प्रभू आणि त्यांचे ख्रिस्तांचे राज्य झाले आहेत आणि तो होईल कायमचे आणि सदा सर्वकाल राज्य करा। प्रकटीकरण 11:15 परमेश्वर स्वर्गातून खाली उतरले आणि देवाची आवाज ऐकू येईल आणि ख्रिस्तमध्ये मृत्यू प्रथम वाढेल। 1 थिस्सलुनिकेर 4:16 तिसऱ्यादा देवाचे राज्य संदर्भित रामा राज्य। चिरंदन प्रकाशाची जमीन जिथे 10,000 आणि 10,000 देवदूतांनी दिवस आणि रात्री प्रभूची स्तुती केली आणि त्यांची उपासना केली। देवाचे मूल ज्यांचे नावे जीवनाची पुस्तकात लिहिलेले आहेत स्वर्ग राज्य प्रविष्ट करू शकता। पुढील ज्ञानासाठी वचन, माझ्या आयुष्यातील सर्व दिवस मला आनंद आणि दया दाखवितील। मी कायमची परमेश्वराच्या मंदिरात राहणार आहे। स्तोत्र 23:6 दिवसासाठी बायबल वचन, सकाळी यिर्मयाह 30:31 संध्याकाळी फिलेमोन 1:1। धन्यवाद।